अरे असा हळू आवाजात कोणाशी बोलतोयस? मैत्रीण. काय प्रेमात वगैरे पडलास की काय भाऊसाहेब? तसं काही नाहीये. आय नो, तू कोणाच्या प्रेमात पडणं हे शक्यच नाहीये, माहिती आहे मला. उलट कोणी स्वतःहून प्रेमात पडलं तुझ्या तर तोंडावर नकार देऊ शकतोस तू. एनिवे, जरा काम आहे माझं तुझ्याकडे कॅबिन मध्ये. मी तुम्हाला आताच 15 लाखांचा चेक देतो. 15 लाख? एवढी ऍडव्हान्स रक्कम द्यायला माहित नव्हतं. एकत्रित पूर्ण पैसे देणारे आमच्या सारखे आम्हीच. ऍडव्हान्स आहे ना, राहिलेले पैसे तुम्ही चावी मिळाल्यावर द्याल, बरोबर ना? हो, पूर्ण रक्कमच तुम्हाला आम्ही देतोय. साहेब, 15 लाख नाही म्हणजे बाजार भावाने बघितलं तर जागेची किंमत 20-25 लाखापर्यंत जाते ना, ही अपेक्षा होती आमची. ही इमारत किती जुनी आहे आणि त्यात शाप आहे. अहो, हे घर कोणी विकत घेईल का? जरा विचार करा ना. हे बघा, हा वाडा शापित आहे असं म्हणून कोणी या वास्तूची किंमत कमी करत असेल तर माझा त्याला काय विरोध असणार आहे? वा, मग शोधा तुम्हाला योग्य किंमत देणारी माणसं. ए, एजंट ग्रुपवर टाक. म्हणाव ह्या घराला पुटी कवडी देऊ नका, खाट्याचा व्यवहार होईल. एक मिनिट, लगेच टाक तुम्ही. ओ, नको 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 साहेब, तुम्ही प्लीज काही मेसेज वगैरे करू नका. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना तर मी माफी मागतो तुमची. भाऊ, माफी मागायची काय पण गरज नाही. बाबा, तुम्ही जरा थांबा. ऐका ना साहेब, मी काय म्हणतो, थोडी किंमत वाढवता आली तर बघा ना. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज. ऐका, 17 लाखाच्या वर एकही रुपया देता कामा नये. खर तर 15 लाखाच्या वर एकही रुपया कोणी देणार नाही, पण तुम्ही एवढे हात जोडताय म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त 17 लाख देऊ शकतो. तुम्हाला मंजूर असेल तर बोला, नाहीतर आमचा वेळ फुकट घालू नका. चालेल, पण तुम्ही आम्हाला कॅश द्याल ना? भाऊ, तो डोकं ठिकाणावर नाही का? शांत मला गमावून बसलाय तू या व्यवहारात. आबा, जरा तुम्ही थांबा ना, मला माझ्या पद्धतीने डील करू द्या, या घराचं भलं करू द्या. बाबा गेले ना वर, आम्ही या कोंडवाड्यातच चढत राहायचंय का आयुष्यभर? इथे मेल्यासारखी अवस्था झाली आमची. जरा तुम्ही थांबा प्लीज. हा साहेब, 17 लाख कॅश द्याल ना आम्हाला. दाखवलं की नाही त्या राणी शिंग्याला चांगलाच धडा. या यामिनीच्या मार्गात जो कोणी येईल तो वाऱ्यावर उडणाऱ्या पत्त्यासारखा उडून जाईल. बोला मॅडम, आपलं काम होत आहे, आपली माणसं चोख काम बजावत आहे. कळलं ते, पण मला रिझल्ट दिसला पाहिजे. यस यस मॅडम, यस. विचार तिला आणि तिला सांग लवकर घरी यायला. तुम्ही जे केलं ते योग्यच केलं. काय? आत केबिन मध्ये थांबला नाही ते हो. नाही तर त्या जोजो मॅडम उगच गैरसमज करत बसतात. तुम्ही इथेच थांबा ना माझ्याजवळ.
जवळ येऊनही बघ हे माझे डोले, अश्रू तर भिजूनही झाले ओले ओले. मधुमती काय हे कविता? बर बोल. हॅलो मयू, लवकर बोल, माझा फोन ऑफ होईल कधी पण. तू मनु ताईचा फोन का उचलत नाहीयेस? फोन चार्जिंगला होता म्हणून नाही उचलता आला. मयू अगं, तुझ्या घरी एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय, कसला प्रॉब्लेम झालाय? मी आता लगेच सरांशी बोलतो आणि पुढच्या काही मिनिटातच शाळेत पोहोचतो. हा ठेवतो फोन, बाय. चाळीत चाळ्याबद्दल काहीतरी बोलत होता टोपी. चाळीत म्हणजे त्याची खूप मयुरी करीत जात असणार. पॅन्ट्री मध्ये कोणतरी बोलवत आहे तुला? हा खूप ते मयुरीचा एक पण कॉल नाही, कसं शक्य? स्मार्ट जोजो, तू कस राजवीरला पंकिन हाक मारतेस? तसंच हा टोपी काहीतरी बोलत असेल ना. ब्युटी, हीच असेल टोपीची चीपो मयुरी. सर, मी आता लगेच घरी गेलो तर चालेल का? घरून फोन आला होता. काय रे, सगळं काही ठीक आहे ना? हॅलो, काय झालं ग, तू परत कशाला फोन केलास? आत्ताच फोन केला होता ना मी. काही कानातल्यावरून लफडा झालाय का परत? टोपीचा ना नक्कीच काहीतरी लफड. भाऊसाहेब, नेमकं काय झालंय सांगणार आहेस का मला? सर, जोवर मी घरी जात नाही तोवर मलाही काही कळणार नाही. मला फक्त एकदा घरी जाऊन येऊ द्या, मी आलं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुझा हट्ट असेल तर निघ तू, पण काही मदत लागली तर कळव मला. हो सर. स्मार्ट निघाली, डबल गेम करते. एकीकडे राजवीरशी प्रेमाचा ड्रामा आणि दुसरीकडे टोपीशी लफड. आता मी मयुरीला रेड हँड पकडून राजवीरला चीपो मयुरीची खरी लायकी दाखवते. नाव इज जोजो टाइम. ऑटो बाईक वाल्याने त्याला फॉलो करायचंय. हे दोघ इथेच भेटत असणार. कमान जोजो, आज दाखव दूध का पाणी
आणि पाणी का दूध पाणी का पाणी दूध का दूध फक्त स्त्रियांसाठी लेडीजच्या ठिकाणी जेंट्स टोपी आज मी तुला रंगे हात पकडणार ते पण प्रूफ हो हो मला माहिती आहे तुला खूप घाई आहे तू काहीच काळजी करू नकोस मी तुला पटकन तयार करते हाँ बोल जोजो पंकिन तुला विश्वास नाही बसणार पण मला मयुरीचं खरं खरं सगळं कळलंय काय मी आता लेडीज ब्युटी पार्लरच्या बाहेर आणि वॉट त्या बॉडीगार्डला त्या टोपीला मी लेडीज ब्युटी पार्लर मध्ये जाताना बघितलं काय तू एक काम कर तू आत्ताच्या आता इथे ये जोजो जोजो तू एक काम कर तू तिथेच थांब आता काहीच करू नकोस मी लगेच तिथे पोहोचतोय ओके 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 पंकिन हे बघ या मयुरीने तुला फसवलंय ही मयुरी इथे यायची या ब्युटी बरोबर फॅन्सी ड्रेस करून पेढीवर यायची आणि मग तिथे तुझ्या मागे पुढे करत जासुसी करायची या दोघींनी मिळून तुला फसवलंय यू चिपो मयुरी तू माझ्या पंकीला फसवलंस त्याला हार केलंस मी तिला सोड त्यांना तू काय करतेस जोजो जोजो सोड दादा दादा घ्या गाडी घ्या फास्ट चला चला फास्ट प्लीज मयुरी कुठे आहे कुठे आहे मयुरी हे मयुरी चुपी बोल ना मयुरी कुठे आहे मॅम अहो तुम्ही इथे काय करताय हे तू तोंडला पाहू नकोस आता पटकन सांग मयुरी कुठे आहे मॅम म्हणजे तू राजवीरला फसवू शकतोस मला नाही मयुरी कुठे सांग लवकर असं काय बोलताय तुम्ही मयुरी मॅम इथे काय येतील ना रिअली मग या लेडीज पार्लर मध्ये टोपी तू काय करतोयस तुझ्या लव्ह स्टोरीचा ना आज पडदा फाशच करणार आहे मी म्हणजे मला तुझ्या बद्दल सगळं कळलंय काय कळलंय तुम्हाला मॅम हेच कि तू आणि मयुरी दोघांच पण अफेअर चालू आहे तुला काय वाटलं तू फोन मध्ये ब्युटी नावाने नंबर सेव्ह करशील तर मला कळणार नाही अच्छा 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 असा सगळा घोळ झालाय तर सगळी गंमतच्या वैद्यात आली अहो ती ब्युटी ना मी आहे ती ब्युटी मला फूल बनवू नकोस मी इडियट नाहीये ओ जोजो ओ ओ मॅडम तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये मग हे काय आहे चोपी आता बोल हा मयुरी सारखा ड्रेस तू कोणाला तरी गिफ्ट द्यायला घेतला असशील राईट
नाही मॅम असं काही नाही. मॅम ओ मॅम ऐका, तुम्ही समजतात असं काही नाही. तुमचं आत्ताच्या आत्ता त्या मयुरीला इथे बोलव बोलव. पंकिन तर येतोच आहे, कळू दे ना त्याला मयुरीची असलियत. मयुरी आल्याशिवाय मी इथून हलणार नाही. मॅम मॅम तुम्ही त्यांना इथे कशाला बोलवले? तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झालाय. चौपी प्रत्येक वेळेला गैरसमज नसतो. एकदा पोलीस स्टेशन मधून सुटलास बट यू विल सी. तू मयुरी आणि राजवी समोरासमोर आल्याशिवाय तुझी इथून सुटका नाही. हा टोपी भाऊसाहेब इज अ बिग चीटर. नेमकं काय झालंय सांगशील का जोजो? तुझी ती मिस मयुरी डबल डेट करते ती. एका साईडला तू आणि दुसऱ्या साईडला हा टोपी. अँड यू नो व्हॉट, कोणाला कळू नये म्हणून तिचा नंबर ह्याने ब्युटी म्हणून सेव्ह केलाय. ओ नाही मॅडम, मी कधीपासून तुम्हाला तेच सांगते की माझं नाव ब्युटी आहे, मी ब्युटी आहे. तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. मॅम मला खरंच खूप मोठी इमर्जन्सी आहे, मला प्लीज जाऊ द्या. हो हो तुम्ही तुम्ही त्याला जाऊ द्यात ना, प्लीज त्याला जाऊ द्यात. मग म्हणजे मग कसं सगळंच क्लिअर होईल ना, त्याला जाऊ द्या तुम्ही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही दोघांनी. या लेडीज पार्लर मध्ये हा टोपी जो जेंट्स आहे काय करतोय? अँड सी पंकिन, ओळखलंस या ड्रेसला? हा मयुरीचा ड्रेस इकडे पार्लर मध्ये काय करतोय? ते खिशातले कानातले दे नाही तर मी स्वतः घेईन. दे मॅम. लवकर दे. पंकिन हे कानातले तर तू ओळखलेच असशील. त्या मयुरीचे कानातले ह्याच्या खिशात काय करतात? म्हणजे या दोघांचं अफेअर चालू आहे? पंकिन व्हॅलेंटाईन डे ला तू तिला प्रपोज केलं, ती तुला नाही म्हणाली कारण तिचं तुझ्यावर प्रेमच नव्हतं. पंकिन आता तरी सावध हो, ते चीप मयुरीचा नाद सोडून दे आता. सर ते यांचा खरंच खूप मोठा गैरसमज होतोय, असं खरंच काही नाहीये सर. हे कधीपासून सुरू आहे भाऊसाहेब? इतकं जीवापाड प्रेम केलं मी मिस मयुरींवर आणि त्या तुझ्यासोबत. सर तुम्ही पण. अरे माझा विश्वासच बसत नाहीये, ज्यांच्यावर मी इतकं प्रेम केलं, ज्याला इतका विश्वासू बॉडीगार्ड समजला, त्या दोघांनी माझ्यावर माझ्यासोबत विश्वासघात केला. सर मी खरंच सांगतोय. कशावरून कशावरून तू हे बोलतोयस ते खरंय? त्या जोजोकडे पुरावा आहे, तुझ्याकडे आहे पुरावा? पुरावा दाखवून सिद्ध कर. आता यानं कसं सांगू की मीच मयुरी आहे? मी काय म्हणते पंकिन,
सांगना तू बोलना त्यांच्याशी तू समजावना तू कसं गुरु आपण त्या मयुरीला इथे बोलून घेऊया ना म्हणजे काय ते खरं कुठं आपल्याला कळेल नाही 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 जो आता नावही घेऊ नकोस त्यांचं नावच काय मला त्यांचं तोंडही पाहायचं नाहीये आय जस्ट हेट हर यार आय हेट हर टोपी तुझ्या त्या चीप मयुरीला जाऊन सांग माझ्या पंकिन समोर उभं राहायची तिची लायकी नाही आणि त्याला भेटायचा आता विचार पण करू नकोस हे बघ तू सगळं काही ठीक होणार ना तू तू काळजी नको करू सगळं ठीक होणार आहे शेवटी अगं राजवीर सरांचा माझ्याबद्दल केवढा मोठा गैरसमज झालाय ते कसा दूर करणार आहे हे बघ तू तू राजवीर सरांना समजावलंस ना की त्यांना कळेल सगळं हा ते समजतील जे काही आहे ते पण तू आत्ता आवर तू आधी घरी जा घरच्यांना तुझी खूप गरज आहे आवर आधी हो नाही 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 ते काय आम्हाला ऐकायचं नाहीये हे बघा तुमच्या घरातला फॅमिली ड्रामा पाहायला आम्ही इथे आलेलो नाहीये घर विकायचं असेल तर गुमान विका नसेल तर तसं सांगा आम्ही इथून आता जातो आमचा वेळ फुकट घालू नका थांबा 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 साहेब तुमच्या ना खरंच काहीतरी गैरसमज झालाय माझं समजून घ्या ना बोलणं हो काही गैरसमज होत नाही आमचा या घराला आम्ही देत असलेल्या किमतीपेक्षा एक छदामही कोणी देणार नाही लिहून घ्या नाही नाही तुम्ही जे बोलताय ना ते बरोबरच आहे मी तुमच्याशी सहमत आहे हो पण कसं पण मग तुम्ही निघाला तरी चालेल बाबा काय तुमच्या दृष्टीने ही फक्त अनेक खोले असलेली इमारत आहे पण आमच्यासाठी आमच्या अनेक पिढ्यांनी जपलेले घर आहे तुम्हाला त्याची किंमत नसली तरी आम्हाला त्याची किंमत आहे ज्या जिभेची आणि डोक्याची तार तुटलेली असेल तर तोंड बंद ठेवायचं हे बघा रणशिंगेनी आतापर्यंत स्वाभिमान जपलेला आहे आणि या पुढे जपतील ते आणि लाचारी पाहिजे आम्हाला घराचा सौदा करायचा नाही जर एवढा स्वाभिमान होता तर हा या खुरड्यात आमचा कशाला वेळ फुकट घालवला आम्हाला आमच्या घराचा आदर करणार गिरायक पाहिजे होत तुम्ही त्यात बसत नाही तुम्हाला जर वाटत असेल तुमचा वेळ फुकट गेलाय तर मी हात जोडून तुमची माफी मागतो घ्या फुकटचा माज एक तर यांना वेळ द्या योग्य ती रक्कम पूर्ण ऍडव्हान्स मध्ये द्या आणि स्वाभिमानही घ्या अजून जर मी इथे थांबलो ना तर पार वेडा वैन वेडा आम्ही येतो नाही नाही साहेब ऐका ना माझं मी काय म्हणतो मी तुमची माफी मागतो साहेब ऐका ना साहेब झालं झालं तुमचं समाधान दारी आलेल्या गिराईकाला सोन्यासारख्या गिराईकाला तुमची तत्व कुरवळत बसून हाकलवून लावलं आता आम्हाला पण ते हाकलवून आणि राहा या राजवाड्यात एकटे भाऊ अरे काय बडबडतोयस तू खर तेच बोलतोय आई यांना ना आपली काही कदरच राहिलेली नाहीये यांना यांची तत्वच काही ती महत्वाची आहेत फक्त आणि काही नाही ही ताई ताई या घरात सडली तरी चालेल तिचं लग्न नाही झालं तरी चालेल पण यांना यांची तत्वच महत्वाची राहणार आहेत भाऊ तू आबांना असं नको बोलूस प्लीज ताईडे तू एवढी काळजी दाखवू नको अग तू जर एवढी काळजी दाखवली ना तर ह्या तत्व जपणाऱ्या माणसाला अजून जेव चढतो ते काही घरबीर घेऊ देणार नाहीयेत आपल्याला आणि जर असं काही झालं तर हे मी अजिबात खपवून घेणार नाही तुम्ही लोकांनी इतका उशीर केला ना तेव्हाच कळलं होतं मला ऐन लग्नात तुम्ही तोंडाला पानं पुसणार नाही आम्ही म्हणून सगळं ऐकून घेतो सगळं सहन करतोय दुसरा तिसरा कोणी असताना तर भिंडवडे काढले असते तुमचे
काय भाऊ साहेब बरोबर बोलते ना मी नाही तुम्ही नुसते हवेत महाल बांधताय अहो पण प्रत्यक्षात झोपडी सुद्धा नाहीये नाही अहो प्रेमती तसं काही नाहीये तुम्ही शांत व्हा ना हुंडाताई अहो शांत राहायची वेळ गेलीये दिलेला शब्द न पाळणाऱ्यांची ना आम्हाला कोणतेही संबंध ठेवायचे नाही आणि आधी शब्द दिल्याप्रमाणे जर फ्लॅट देणार नसाल ना तर असं समजा हे लग्न मोडलं अहो पण आम्ही नाकार नाहीच आहोत आणि रणशिंगेची ही रीतच नाहीये हो का तुम्ही शब्द नाकारला नाहीत मला सांगा आवा तुमच्या खिशात दमडी तरी आहे का बोला बोला ना नाही आता का तुम्ही गप्प तुमचं कसं आहे ना खिशात नाही आणा आणि मला रावसाहेब म्हणा काय भाऊसाहेब बरोबर ना नाही आपण असं समजूया की सध्या तुमच्या खिशात दमडी सुद्धा नाही आणि म्हणून तुम्ही हे तुमचं राहतं घर विकताय अहो पण तुमच्या भिक्कार घराला कवडीच आई भाव नाहीये आणि काय हो आमचा विक्रांत म्हणजे काय वाटलं तुम्हाला त्या हारांबरोबर फुकट मिळणाऱ्या फुलां इतका स्वस्त आहे का माझा विक्रांत नाही नाही तुम्हाला ना माझ्या विक्रांतची किंमतच कळली नाहीये नाही पण लक्षात ठेवा विक्रांतची आई आहे ना सक्षम आहे समर्थ आहे नाही मला मला हे लग्नच नकोय आई आई तुम्ही तुम्ही प्लीज असं काही करू नका आमचा एकमेकांवर खूप प्रेम आहे तुम्ही प्लीज असं काही करू नका प्लीज प्रेम हे असलं खोट्या शब्दांवरचं प्रेम वा 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 नाही तू म्हणतेस ग तुझं माझ्या विक्रांतवर प्रेम आहे पण तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार शेवटी तू रणशिंग्यांची मुलगी आहेस ना तू सुद्धा यांच्यासारखा शब्द फिरवणार नाहीस कशावरून नाही तुझ्यासारख्या मुलींसाठी ना तो मवाली चंदूच ठीक आहे नाही तर सडक बस या घरातच तुमच्या घराबद्दल बाहेर लोक काय बोलतात ना ते मला सगळं माहितीये तुमचं हे घर करता पुरुष गिळतो आणि रिकाम्या बायका मागे ठेवतो बस आता एक शब्द पण ऐकायचा नाही मला माझ्या नातवंडांबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही मी माझ्या नातीला वाटेल ते बोलायचा अधिकार ना हिच्या लग्नाआधी तुम्हाला होता ना लग्नानंतर असणार आहे आम्ही परिस्थितीने जरी गरीब असलो ना तरी कोणी बी काय वाटेल ते बोलावं इतकं लाचार झालो ना आम्ही हे माझे नात रस्त्यावर पडलेले नाही तेव्हा तिच्याशी बोलताना विचार करून बोला ही मनाली तुमची नात आहे ना हेच तिचा दुर्दैव आहे ना तुम्ही हिचं लग्न लावू शकत आणि ना तुम्ही हिला पोसू शकत मी तर म्हणते तुम्ही हिच्या गळ्यात धोंडा बांधा आणि विरे ढकलून द्या आणि ही तळाला पोचली ना की मग तुम्ही सगळ्यांनी विहिरीत उड्या मारा नाहीतरी हा हा वाडा आहे तुमचं घर आहे ना हे शापितच आहे त्यात अजून भूतांची भर बस आता एक शब्द जरी बोललात तुम्ही तर आबा दोन शब्दात गार झाले आणि माझ्यावर आवाज चढवत होते अहो तुम्ही काय मुलींना पोसणार काय त्यांची लग्न लावणार चांगली स्थळ मिळाली पण तुम्हाला त्यांचा मान नाही ठेवता आला प्लीज प्लीज एक साथी जा रहा सर सर प्लीज मी तुमचं उपकार आयुष्यात कधी विसरणार आहे सर प्लीज मला समजून घ्या सर सध्या पूर्वीचा बोल पण राहिलेलं नाहीये सर तर माझ्या उलट खूप वाईट झाले सर खूप वाईट झाले उधारीवर उधारी चढत चालले सर रेशन पासून माझी सगळी बिलं चांगले
तुमचा विचार बसत नाही का सर? हे बघा हे बघा सर, सर ही मिलं बघा सर, सर माझी खूप वाईट अवस्था झाली सर, बघा सर ही मिलं बघा सर. मॅडम तुम्ही तरी शब्द कर मॅडम, एकदा तुमच्या माझ्या तुम्हाला मान्य मॅडम, पण माझी खूप पत्रात गेलं मॅडम. मॅडम मला तुमच्याच घरचं बीट प्यार मॅडम, मला तुमची चाकरी करू द्या मॅडम. मॅडम मी दुसऱ्या कोणत्याही घरचं बीट नाही खाऊ शकत मॅडम. मी काही नाही करू शकत, राजवीर मालक आहे, त्यामुळे मला विनवण्या करण्यापेक्षा त्याचे पाय धरा. सर 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 प्लीज 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 सर, मी परत ही चूक नाही करणार सर. सर मी ही शपथ घेऊ सांगतो, पुरा माझी शपथ घेऊन सांगतो सर. प्लीज प्लीज समजून घेणार सर, प्लीज बोलून माफ करा ना सर, प्लीज प्लीज माफ करा सर, प्लीज माफ. पामकिन, मला खूप वाईट वाटतंय पामकिन त्यांच्याबद्दल. मी काय म्हणते, तू त्या टोपीला सॉरी भाऊसाहेबला किती मोठी चूक केली त्याने. एक चान्स दिलास ना, अंकल सुद्धा डिझर्व करतात एक चान्स. राजवीर फाईन फाईन ऑल राईट, उठा, तुम्ही उद्यापासून जॉईन करू शकता. थँक्यू सर, थँक्यू. पण एका अटीवर. उद्यापासून पेढीवर आल्यावर दररोज सगळ्यात आधी तुम्ही भाऊसाहेबला रिपोर्ट करा. मान्य, मला सगळं मान्य, हवं तर मी लिहून देतो तसं सर. नाही त्याची काही गरज नाही, या उद्यापासून. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर. पुरे झाली ऍक्टिंग, निघा आता निघा. वेल डन जोजो. आंटी हे तर काहीच नाहीये, तू अजून प्राऊड फील करशील माझ्यावर. मी त्या राजवीरच्या मनात मयुरीला काढून टाकले. आगे आगे देखो होता है क्या. ही मयुरीला काढते की राजवीर हिला काढतोय देवजी, हे सगळं मला मिळालं पाहिजे. डॉक्टर नक्की काय झालंय आबांना? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? त्यांना माइंड अटॅक आलाय. त्यामुळे राईट हँड सुन्न झालाय. मी सगळे रिपोर्ट पाहिले, आता त्यांच्या मनावर कोणताही ताण पडता कामा नये. यानंतर जर अटॅक आला त्यांचा जीवही जाऊ शकतो. ही काय औषधं लिहून दिली आहेत ती लगेच सुरू करा. हलका आहार घ्या, तेलकट दुपट काही देऊ नका, आणि काय लागल्यास तर कॉल करा. भाऊ आपल्यासाठी आता आबांची तब्येत महत्वाची आहे ना, घे हे पैसे, औषध घेऊन ये आबांसाठी. आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, भाऊ तुमच्यासाठी औषध आणायला गेलाय,
आणि ती औषधं खाल्लीत ना की तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल. आणि तुम्हाला माहितीये मयू आणि आई तुमच्यासाठी काढा बनवत आहेत. तुम्हाला काही लागलं ना तुम्ही मला सांगा, मी इथेच आहे, तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. कट केला म्हणाली, फोन कट नाही करत कधी. कितीही प्रॉब्लेम असला तरी बोलतात त्या माझ्याशी. म्हणजे नक्कीच आईने काहीतरी तिकडे जाऊन घोळ घातलाय. तिथे जाऊन बघायला पाहिजे काय झालंय ते. विक्रांत आता कुठे निघालास? काय नाही, एक माझं महत्वाचं काम आहे, मी पटकन जाऊन येतो. विक्रांत रणशिंगेंकडे जाणार असशील ना तर घरी परत आल्यानंतर तुझ्या आईचा मेलेला चेहरा तुला दिसेल. आई काय बोलतेस तू? काय बोलणार आता मी तुझ्याशी? मला आता स्पष्टच बोलावं लागेल. तुला माझ्या विरोधात जायचंय ना, ठीक आहे, हुशाल जा, पण रात्री जेवायला घरी येऊ नकोस. आता थेट माझ्या श्राद्धाचं जेवायला ये. आई तू विषय वाढवतेस. आई आबा या बसा, खाऊन घ्या पटकन, बरं वाटेल तुम्हाला. या आबा आबा थांबा 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 बस आरामात. चला खाऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. मला कळतंय आबा हे सगळं माझ्यामुळे झालं, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, हे मी खरंच मुद्दाम केलं नाही हो. मयू तुझा फोन वाजतोय. फोन राहू दे, मी आधी आबांना बरवते. अग तुझ्या साहेबांचा फोन आहे, काहीतरी महत्वाचं असेल. तू घे, मी भरवतो आबांना. आबा मला माफ करा, माझं चुकलं, माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली. काय म्हणालस? हॅलो भाऊसाहेब. भाऊसाहेब आज आज पार्लर मध्ये जे काही घडलं ना त्यात त्या जोजोचा समज कमी गैरसमजच जास्त होता यार. ऍक्च्युली तुला पण तिथून लवकर घरी जायचं होतं आणि त्या जोजोला समजवण्यात तर काही अर्थच नाहीये, म्हणून फार काही बोलत नाही राहिलो. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? आणि तसंही तुला आणि मला आपल्या दोघांनाही माहितच आहे, मिस मयुरींचं असं एका वेळी दोन व्यक्तींवर प्रेम असणं काही शक्यच नाहीये. त्यांचं प्रेम फक्त आणि फक्त माझ्यावर आहे हे तुला तर माहितच आहे हो ना भाऊसाहेब? सर ते आता मी कसं सांगू? बरोबर, ऑफकोर्स. बाकी घरी सगळे ठीक? हो सर. आर यू शुअर? हो ठीक आहे,
भेटू उद्या. आणि हो, आज पार्लर मध्ये जे काही झालं त्याचा फार काही विचार करू नकोस. बाय. बाय सर. जो जो काही म्हणू द्या मिस मयुरी, तुमचं खरं प्रेम माझ्यावरच आहे हे मला ठाऊक आहे.